काय रंजना काकू, हेच का तुमचं डोहाळे जेवण? मम्मी चुप, मम्मी गेली खड्ड्यात. अहो पण यात काय वावग दिसलं तुला? रंजे कारते तू बोलतेस मला? काय गावंढळ बायका आहेत, काय घाण वास येतोय? राजा तू जा बघू इथून. बायका आहेत ना, मग थांबत नको. थांबत म्हणून थांबलो असतं बरं झालं असतं. नाही, घरातल्या 50 साड्यांना तू नाकं मुरडलीस आणि हे असलं कळपट्ट नऊवारी पातळ नेसून बसलीस. शिगळ बाई काय शिंगेतलं सोन? बाईसे, चकमिलच्या पोटात दोन घराण्याचा अंकुर वाढतोय, त्याचा मान राखायचा आजचा हा दिवस. त्याला तुम्ही शिमगा म्हणता? कुणाला हवा होता एवढा लवकर अंकुर? काय हे बोलणं? आई होणाऱ्या एका पोरीला एका आईने बोलावं असं? आई जगदंबे, बाळ राजाला उदंड आयुष्य दे माझ्या घरात. तुमच्या घरात? मी तिला तुमच्या घरात ठेवली तर ना? म्हणजे? मी तिला आत्ताच्या आत्ता घेऊन जाणार आहे. आता? हो, आणखीन जास्त धिंडवडे मला माझ्या सोन्यासारख्या लेकीचे बघायचे नाही. तो बघतेस का वेळपणासारखी? आज जाऊन आधी पोतर सोड आणि चांगली साडी ने. चल जा, जा तिकडे. बाईसे, तुमचं काही चुकलं असेल तर मी पदर पसरते हो, पण शांत व्हा. सुनबाईला जाऊ द्या, पहिलं बाळंपण बाहेरच करतात असे गीत आहे. चल 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 चल. माग काय म्हणते? हा आणखीन काय तुझं मागे राहिलंय? अगाऊ मागे बघ. राजा तू थांब इथं, अर्ध काम तू केलेलंच आहेस, अर्ध काम मला करायलाच पाहिजे. हे का रंजू? मम्मीलाच विचार. मम्मी? तुमच्या तीर्थरूपांना विचारा. आबा? मीच सांगितलं जायला. का पण? तसा रिवाज आहे. पण मला निदान विचारायचं तरी होतं. तेवढा वेळ नव्हता. मला विचारणार एवढा वेळ नव्हता. मी कोण? कचरा? अरे काय चाललंय काय? आत्ता कुठे कामाला सूर लागत होता रंजू. बाईसाहेब गावाने गेलेले दिसतात का? मी म्हणजे माझ्या बायकोचे दिवस भरलेले आहे. अहो कंपाऊंडर साहेब. काय बाईसाहेब आहेत का? नाही. केव्हा येणार आहेत? लवकर येणार नाही. तब्येत बरी आहे ना? तब्येत बरी आहे. बरं गुगी आहे. होती तर केव्हा येणार? त्यांना मोबाईल आल्यावर. या भया आत्ता आला तर भो असते विचारी म्हणजे आदर तरी झाला.